राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर खड्ड्यांचे अस्तित्व निर्माण झाल्याने रोजच अपघातांच्या घटना घडत असल्याचं चित्र समोर येत आहे। या खड्ड्यांमुळे मोराणे प्रणेर शिवारात कपाशीच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना आज घडली आहे। सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत न झाल्याची माहिती ट्रक चालकाने यावेळी दिली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 हा अगोदरच अपघातांचा टर्निंग पॉइंट ठरला आहे। त्यात ठाई ठाई जीवघेणा खड्ड्यांनी आपले जाळे पसरविल्याने वाहनधारक अपघातात सामोरे जात आहेत। सदर महामार्गावर रोजच येणाऱ्या वाहनधारकांसह परिसरातील ग्रामस्थांनी खड्डे दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे। तरीही या मागणीकडे ना संबंधित ठेकेदाराचं लक्ष ना स्थानिक प्रशासनाचं लक्ष गेलं आहे। त्यात आज सकाळी नागपूरहून गुजरातकडे कापसाच्या गाठी घेऊन जाणारा ट्रक मोराणे प्रणेर शिवारात खोल खड्ड्यांमुळे उलटला। सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, त्यामुळे होणाऱ्या अपघातांना आळा बसवायचा असेल तर तात्काळ संबंधित ठेकेदाराने सदर रस्ता दुरुस्तीसह खड्ड्यांची डागडोजी करावी अशी मागणी वाहनधारकांसह परिसरातील नागरिक करतायत। 6 बजे कुसुंबा के अव्वल गाड़ी पलटी हो गया। मैं किन्नर बोल रहा हूँ, गुजरात के लिए जा रहा था, गुजरात के लिए जा रहा था। रास्ते में गड्ढा बहुत बड़ा था, उसमें गाड़ी पलटी हो गया। गाड़ी सीधा हो गया,